केंद्र राज्य शासनाचे महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प नागपूरसह विदर्भातील महापालिकांमध्ये सुरू आहेत. हे सर्व विकासाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश देत या प्रकल्पांमध्ये काही तांत्रिक शासन स्तरावरून अडचणी असतील तर त्या मार्गी लावल्या जातील असे राज्याच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी मंगळवारी सांगितले. मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकात राबवण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नासूप्र सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे CEO चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, अकोला मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते. राधाकृष्णन बी यांनी नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या शासन पुरस्कृत विकास प्रकल्पाची माहिती दिली. अमृत 1 व 2, स्वच्छता भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियान, मूलभूत सोयीसुविधा प्रकल्प आदींवर चर्चा झाली. मनोज कुमार सूर्यवंशी यांनी नागपूर सुधार प्रन्यास व NMRID च्या विविध योजनांची माहिती दिली. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.